तुम्ही सायन्स या फॅकल्टीला ॲडमिशन घेतल्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन करते, कारण सायन्स फॅकल्टीचं जे आपलं हायर एज्युकेशन आहे त्यामुळं तुम्हाला चांगला स्कोप त्या ठिकाणी आहे. तुमचं ब्राईट फ्युचर ह्या सायन्स विभागात पुढं आहे. मग ह्यामध्ये आपण S4 या डिव्हिजनसाठी केमिस्ट्री ह्या सब्जेक्टला आम्ही दोन शिक्षक आहोत. पहिलं म्हणजे मी जिल्हा मॅडम हे केमिस्ट्री पेपर 2 म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा शिकवणार आहे, आणि दुसरे आहेत गोप सर हे केमिस्ट्री मधलं पेपर 1 हे तुम्हाला शिकवणार आहे. मग ह्या पहिल्या लेक्चरमध्ये विद्यार्थ्यांना केमिस्ट्री सब्जेक्ट म्हणजे काय आहे, या केमिस्ट्रीचा आपण जर पुढे हायर क्वालिफिकेशनसाठी आपण जर मार्ग निवडला तर ह्याच्यामध्ये काय इम्पॉर्टन्स आहे ह्या सब्जेक्टचा, ह्या सब्जेक्टमध्ये काय स्कोप आहे पुढे, हे या आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सुरुवातीला विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी तुम्हाला केमिस्ट्री म्हणजे काय हे शिकवणार आहे. इट इज द स्टडी ऑफ कंपोजिशन स्ट्रक्चर अँड रिअरेंजमेंट ऑफ ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स. इन दिस वन फॉर्म ऑफ द सबस्टन्स इट इज कन्वर्टेड इन टू अनदर फॉर्म ऑफ द सबस्टन्स. म्हणजे काय विद्यार्थ्यांना, हा जो सब्जेक्ट आहे ह्याच्यामध्ये आपण काय स्टडी करतो, पहिलं आपण ह्याच्यामध्ये काय स्टडी करतो कंपोजिशन, प्रत्येक कन्सेप्ट मी या ठिकाणी सांगणार आहे. दुसरं स्ट्रक्चर. थर्ड वन आपण ह्यामध्ये काय स्टडी करतो, रिअरेंजमेंट ऑफ ॲटम्स और मॉलिक्यूल्स इन दिस वन फॉर्म ऑफ द सब्सटेंस इट इज कन्वर्टेड इनटू अनदर फॉर्म ऑफ सब्सटेंस. अनदर फॉर्म ऑफ सब्सटेंस म्हणजे या ठिकाणी जर एखादा सब्सटेंस हा ए असेल तर त्याचं कन्वर्जन हा कशामध्ये होतो, बी मध्ये होतो, त्याला आपण काय म्हणतो केमिकल रिएक्शन. मग विद्यार्थ्यांनो ह्या डिव्हिजनमध्ये सगळे विद्यार्थी हे इंग्लिश मिडियमचे नाही आहेत, सेमी इंग्लिशचे नाही आहेत. जे मराठी मिडियमचे विद्यार्थी आहेत ह्यांनी टेक्स्टबुक बघून किंवा विद्यार्थ्यांचं ऐकून खूप प्रेशर किंवा बर्डन घ्यायचं नाही. आपला हा जो आपल्या उच्च कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आम्ही सायन्सचं जे काही आहे हे तुम्हाला प्रथमतः इंग्लिशमध्ये सांगून पुन्हा मराठीमध्ये एक्सप्लेन करतो. प्रत्येक व्हिडिओचं आम्ही ऑनलाईन विद्यार्थ्यांना PDF फॉर्ममध्ये नोट्स सेंड करतो, म्हणून तुम्ही जास्त प्रेशर घ्यायचं नाही. सुरुवातीपासून जर तुमचा अभ्यास जे आहे, सेल्फ स्टडी आहे, हे तुम्ही रेग्युलर ठेवलं, व्यवस्थित लक्ष दिलं तर तुम्हाला अवघड जाणार नाही. मग पहा विद्यार्थ्यांना केमिस्ट्री म्हणजे काय, इट इज द स्टडी ऑफ कंपोजिशन. आता कंपोजिशन म्हणजे रेणूसूत्र. फॉर एक्झाम्पल जे आपण मॉलिक्युलर फॉर्म्युले लिहितो त्याला कंपोजिशन म्हणायचं आहे. वॉटर मॉलिक्युल त्याला आपण काय म्हणतो, H2O म्हणतो. मिथेन ह्याला आपण काय म्हणतो, CH4. हे जे रेणूसूत्र लिहितो याला काय म्हणायचं आहे, कंपोजिशन. मग ह्याचा अभ्यास कुठे केला जातो, केमिस्ट्रीमध्ये. त्यानंतर ह्यामध्ये जे आपण लिहितो त्यांचं स्ट्रक्चर म्हणजे रचना कशी आहे. फॉर एक्झाम्पल आपण जर मिथेन घेतला तर ह्यामध्ये मिथेन जो आहे ह्याचा या ठिकाणी टेट्राहेड्रल ज्योमेट्री आहे. म्हणजे सेंटरला कार्बन आणि त्याच्या चार कॉर्नरला कोण आहेत, हायड्रोजन ॲटम्स आहेत. अशी रचना स्ट्रक्चर हा कुठल्या सब्जेक्टमध्ये स्टडी केला जातो, केमिस्ट्री या सब्जेक्टमध्ये. त्यानंतर आम्ही रिअरेंजमेंट ऑफ ॲटम्स ऑर मॉलिक्युल म्हणजे एखादा ॲटम जो आहे, मॉलिक्युल जो आहे, सबस्टन्स ह्यांच्यामध्ये रिॲक्शन होतो आणि ॲटम मॉलिक्युलचं या ठिकाणी रिअरेंजमेंट होते, आदला बदल होतो आणि नवीन मॉलिक्युल तयार होतो, त्याला काय म्हणतो आपण, रिअरेंज. फॉर एक्झाम्पल आपण जर घेतला कार्बन हा काय आहे, सॉलिड आहे म्हणजे कोळसा, ह्याला जर आपण हवेमध्ये जाळला म्हणजे ऑक्सिजन गॅस हा काय करतो, ऑक्सिजन बर्निंगला हेल्प करतो, सप्लाय करतो. मग या ठिकाणी हा कार्बन जो आहे ह्याचं कन्वर्जन कशामध्ये झालेलं आहे, कार्बन डायऑक्साईडमध्ये झालेलं आहे, म्हणजे CO2 गॅस या ठिकाणी तयार होतो. मग हा या ठिकाणी कार्बन म्हणजे सॉलिड होता कोळसा, तो आहे कसा राहिला का, नाही, आफ्टर बर्निंग इट इज कन्वर्टेड इन टू इन गॅस. मग ह्यामध्ये काय म्हणायचं आहे,
याठिकाणी रीअरेंजमेंट होते, अदला बदल होते, नवीन मॉलिक्यूल तयार होते. वन फॉर्म ऑफ द सब्सटन्स इट इज कन्वर्टेड इनटू अनदर फॉर्म ऑफ द सब्सटन्स. मग हा जो सगळा स्टडी केला जातो तो आहे केमिस्ट्री हा सब्जेक्ट. इट इज द स्टडी ऑफ कंपोजिशन, स्ट्रक्चर, रीअरेंजमेंट. इन दिस वन फॉर्म ऑफ द सब्सटन्स इट इज कन्वर्टेड इनटू अनदर फॉर्म. मग यानंतर विद्यार्थ्यांना आपण पुढचा कन्सेप्ट या ठिकाणी पाहणार आहोत, इम्पॉर्टन्स अँड स्कोप ऑफ केमिस्ट्री. इम्पॉर्टन्स अँड स्कोप ऑफ केमिस्ट्री. मग या ठिकाणी हा जो सब्जेक्ट आहे याचा अनेक फील्ड मध्ये याचा अभ्यास केला जातो. पहिला आपण घेऊया इंजिनिअरिंग. विद्यार्थ्यांनो इंजिनिअरिंग फील्ड म्हणजे अभियांत्रिकी या फील्डमध्ये आपला हा जो सब्जेक्ट आहे याचं खूप महत्त्व आहे. कारण इंजिनिअरिंग फील्डमधला महत्त्वाचा मेटल कोणता आहे? आयर्न. मग ह्या आयर्नचा यूज आपण सिव्हिल बिल्डिंग कन्स्ट्रक्शनसाठी किंवा असे जे मेटल्स आहे त्याच्यापासून आपण अलॉयज तयार करतो, फॉर एक्झाम्पल ब्रास, ब्रॉन्झ. मग ह्या सगळ्या मेटल्स अलॉयचा स्टडी हा कोणत्या सब्जेक्टमध्ये केला जातो? केमिस्ट्री. म्हणजे इंजिनिअरिंग फील्डमध्ये आपलं महत्त्व आहे. त्यानंतर पाहणार आहोत आपण ड्रग्स. ड्रग्स म्हणजे काय विद्यार्थ्यांनो? फार्मास्युटिकल. फार्मास्युटिकल इंडस्ट्री. मग ह्यामध्ये पहा जे काही डिसीजेस आहेत यावरती आपण सिंथेटिक ड्रग्स आपण तयार करतो, मेडिसिन्स आपण तयार करतो. फॉर एक्झाम्पल ॲस्पिरिन, अँटीबायोटिक्स, अँटीसेप्टिक, असे अनेक असे जे काही मेडिसिन्स आहेत ते कोणत्या सब्जेक्टमध्ये स्टडी केले जातात? केमिस्ट्री ह्या सब्जेक्टमध्ये. मग आत्ताचा आपला जो महाभयंकर असा रोग आहे कोरोना, ह्याच्यावरती सुद्धा जे काही औषधं आहेत किंवा व्हॅक्सिन आहे हा सगळा स्टडी जे सायंटिस्ट करत आहे मग हा सगळा कुठं केला जातो? केमिस्ट्री ह्या सब्जेक्टमध्ये हा केला जातो. त्यानंतर पाहू विद्यार्थ्यांनो फूड. फूड म्हणजे जे आपण अन्न खातो हे अन्न आपल्याला कुठून मिळतं? आपण जे ॲनिमल्स आहोत, ह्युमन बीइंग्स आहोत, हे आपण जे काही व्हेजिटेबल्स फ्रुट्स घेतो ह्याच्यापासून आपल्याला फूड मटेरियल हा मिळतो. मग हे व्हेजिटेबल्स कसे तयार होतात? इन दिस वन द फूड मटेरियल मीन्स लिव्स, फ्रुट्स, प्लांट्स, दे आर ग्रोथ बाय फोटोसिंथेसिस प्रोसेस. मग फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये काय आहे? क्लोरोफिल जो आहे म्हणजे हरित द्रव्य, कार्बन डायऑक्साईड आणि सन रेडिएशन, वॉटर ह्यांच्या मदतीनं स्वतःचं अन्न हे स्वतःमध्ये तयार करतात आणि ते ॲज अ आपण फूड म्हणून ते आपण कन्झ्युम करतो, वापर करतो. मग हा जो प्रोसेस आहे कोणता प्रोसेस? फोटोसिंथेसिस प्रोसेस. फोटोसिंथेसिस प्रोसेस ह्या सगळ्याचा स्टडी हा कुठे केला जातो? केमिस्ट्री ह्या सब्जेक्टमध्ये केला जातो. त्यानंतर विद्यार्थ्यांना पहा नेक्स्ट आहे फर्टिलायझर इंडस्ट्री. फर्टिलायझर्स म्हणजे काय? खतं जे आपण शेतीसाठी ॲग्रिकल्चरसाठी जे आपण फर्टिलायझर्स यूज करतो ह्या सगळ्याचा स्टडी हा कुठे केला जातो? केमिस्ट्रीमध्ये. फॉर एक्झाम्पल युरिया. युरिया आपण वापरतो जास्त प्रमाणामध्ये, हा सगळा फर्टिलायझर्स ह्याचं कंपोजिशन जे प्रमाण आहे हे सगळं ह्या सब्जेक्टमध्ये केलं जातं. त्यानंतर विद्यार्थ्यांनो डाईज. डाईज म्हणजे रंग जे आपण पेंट्स किंवा कलर्स आपण तयार करतो. फॉर एक्झाम्पल इंडिगो, अझो डाय हे जे सिंथेटिक आणि नॅचरल डाईज आहे ह्या सगळ्याचा स्टडी या केमिस्ट्री ह्या सब्जेक्टमध्ये केला जातो. त्यानंतर आहे विद्यार्थ्यांनो कॉस्मेटिक्स. कॉस्मेटिक्स आहे मग असे कॉस्मेटिक्स म्हणजे जे आपण परफ्यूम्स, टाल्कम पावडर वगैरे आपण जे यूज करतो ह्या प्रत्येकामध्ये केमिस्ट्री आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हे असतात. त्यानंतर आहे प्लास्टिक प्रिपरेशन. प्लास्टिक इंडस्ट्री. प्लास्टिक इंडस्ट्रीमध्ये फॉर एक्झाम्पल पॉलिथिन म्हणा, त्यानंतर पी व्ही सी, पॉलिव्हिनाइल क्लोराईड असे पॅकेलाइट प्लास्टिक जे आहे यामध्ये काही मोनोमर्स हे एकत्र
म्हणजे आपला हा जो सब्जेक्ट आहे ह्याचं महत्त्व हा आखात आहे, हा जो सब्जेक्ट आहे ह्याला आपण सी समुद्राची उपमा दिलेली आहे। मग यानंतर विद्यार्थ्यांनो आपण हा जो सब्जेक्ट आहे केमिस्ट्री हा सब्जेक्ट ह्याचा या ठिकाणी आपण ब्रांचेस पाहू। ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री हे आपण स्टडी केलेला। थँक्यू।